बरौदा तालुका के ग्राम मारोड़ी में 11 अप्रैल से 18 अप्रैल तक हनुमान जन्मोत्सव के अवसर पर भागवत सप्ताह का आयोजन किया गया था। इस भागवत सप्ताह में श्री लोन घाट के महाराज ने अपने ओजस्वी वाणी से भागवत कथा सुनाई। इस अवसर पर भजन प्रवचन, काकड़ा आरती, ग्राम सफाई इन कार्यक्रम का आयोजन किया गया था। आखिरी दिन महाप्रसाद से कार्यक्रम का समापन हुआ। कार्यक्रम सफल बनाने हेतु सामाजिक कार्यकर्ता खुशाल राव सिंगन जुड़े, गांव के सरपंच नीलकंठ भोयर समेत सभी ग्राम वासियों ने सहयोग किया। गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या गावामध्ये म्हणजे फार पूर्वीपासून हनुमान जयंतीचा उत्सव साजरा होतो आणि कार्तिक मासात एकदा भागवत कथा झाली, त्यानंतर भागवत कथा झाली नाही जवळपास त्या गोष्टीला 10-11 वर्ष झाली। त्यानंतर 2017 पासून आम्ही ग्रामस्थांनी भागवत कथेचं नियोजन करायचं ठरवलं। 2 वर्ष भागवत कथा सुंदर झाली, हरिद्वारचे महात्मा वगैरे आणले होते आम्ही। त्यानंतर कोरोना कालावधीमध्ये 2019-20-21 3 वर्ष भागवत कथा आमची बंद राहिली आणि आता यावर्षी 2022 हनुमान जयंती उत्सव खूप जोरात आणि हर्षोल्लासात आम्ही साजरा केला आहे। आज समारोपीय दिवस आहे, म्हणजे काल्याचा प्रसादाचा दिवस आहे। तरी सर्व भाविकांना निवेदन करतो की त्यांनी प्रसाद घ्यायला 3-4 वाजताच्या दरम्यान यावं आणि लाभ घ्यावा। मौदा से BCN News के लिए संजय गिरडे की रिपोर्ट।